नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण, अतिशय उपयुक्त अशी माहिती म्हणजेच की भेंडवळच्या घटमांडणीची माहिती अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. कारण यावर्षीची जी भेंडवळची घटमांडणी राहणार आहे याकडे सर्व लोकांचे या ठिकाणी लक्ष लागून आहे. कारण की या वर्षीच्या भेंडवळची घटमांडणी जी आहे ती सर्वांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आणि या भेंडवळच्या घटमांडणीमध्ये नेमकी काय भविष्यवाणी होती याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण आता पाहता राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी सुरू आहेत, त्यामुळं राजकीय लोकांचं, सामान्य जनतेचं मोठ्या याने या ठिकाणी भेंडवळच्या भविष्यवाणीकडे, भेंडवळच्या घटमांडणीकडे लक्ष लागून आहे. कारण की भेंडवळच्या घटमांडणीमध्ये नेमकी काय त्या ठिकाणी राजकीय, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची राजकीय भविष्यवाणी, राजकीय भाकीत त्या ठिकाणी करण्यात येतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तर संपूर्ण ही जी अपडेट आहे, संपूर्ण कशा प्रकारे ही राजकीय भाकिते या ठिकाणी यावर्षीच्या भेंडवळच्या घटमांडणीमध्ये होणार आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील, संपूर्ण जी भेंडवळच्या घटमांडणीची माहिती राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला जे आहे भेंडवळच्या घटमांडणीचे अपडेट्स सर्वात आधी या ठिकाणी मिळत राहतील. कारण आपण जी आहे भेंडवळची घटमांडणी या ठिकाणी लाईव्ह करणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेला जी भाकीत भविष्यवाणी वर्तवण्यात येते ते सुद्धा आपल्या चॅनलवर या ठिकाणी लाईव्ह असणार आहे, त्यामुळं तुम्हाला चॅनलशी जुळलेलं राहायचं आहे. तर यावर्षी जी भेंडवळची घटमांडणी आहे ती भेंडवळची घटमांडणी 10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडणार आहे. 10 मे रोजी सायंकाळच्या वेळी जे आहे महाराष्ट्रातील जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीकाठी वसलेल्या भेंडवळ या गावाच्या बसस्टँडच्या नजीकच्या शेतामध्ये ही घटमांडणी केली जाते. ही घटमांडणी सायंकाळी सुमारे म्हणजे बघता 6 वाजता या ठिकाणी केली जाते. 6 वाजता एका शेतामध्ये जे आहे शेताच्या मधोमध त्या ठिकाणी गोलाकार राऊंड करून त्याच्या मधोमध एक खड्डा त्या ठिकाणी खोदला जाईल. त्या खड्ड्यामध्ये 4 ढेकळे ठेवली जातील. आता ती 4 ढेकळे म्हणजे काय, तर 4 ढेकळे म्हणजे त्या ठिकाणी पावसाळ्याच्या 4 महिन्यांचं प्रतीक. त्यावर पाण्याने भरलेली एक घागर ठेवण्यात येईल. त्या घागरीच्या वरती जे आहे पापड, सांडरी, कुरडी, त्यानंतर पुरी, वडे, भजे अशा प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी ठेवण्यात येतील. त्याच्या बाजूला जे आहे पान व सुपारी, पान आणि त्याच्यावरती सुपारी ठेवण्यात येईल. आता पान व सुपारी याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. पान सुपारी नेमका याच्यामध्ये काय बदल होतोय, पान व सुपारीमधनं वर्ण नेमका काय भाकीत त्या ठिकाणी येत आहेत याच्याकडे सर्व जनतेचं, सर्व राजकीय लोकांचं लक्ष लागून असणार आहे. कारण पान व सुपारी म्हणजे राजा व राजाच्या गादीचं प्रतीक. म्हणजेच की यावर्षी नेमकं आता लोकसभेची निवडणूक चालू आहे, त्यामुळं नेमकं कोणाची सत्ता येणार, सत्ता कायम राहणार का सत्ता बदलणार का नवीन सत्ता येणार, अशा प्रकारच्या सर्व घडामोडींचं लक्ष या ठिकाणी आता जनतेचं याकडे लक्ष लागून आहे. त्यामुळं यावर्षीच्या भेंडवळच्या घटमांडणीमध्ये यावरती नेमकी काय भविष्यवाणी करण्यात येते, त्या पान व सुपारीमध्ये रात्रभरामध्ये नेमके काय बदल घडतात, राजा कायम राहतो का नाही, राजावरती कुठली संकटे आहेत का, राजा बदलणार आहे का, हे पूर्णपणे या ठिकाणी या भविष्यवाणीवरनं स्पष्ट करण्यात येते. त्यामुळं सर्वांचे लक्ष यावेळेस या भेंडवळच्या घटमांडणीकडे लागून आहे. त्या पान सुपारीमध्ये रात्रभरामध्ये जे काही बदल होतील, म्हणजे सुपारी जर थोडीफार सरकलेली असली तर त्या ठिकाणी असे भाकीत केल्या करण्यात येतं की राजावर थोडीफार संकटे येणार आहेत. जर सुपारी जी आहे ती एकदम पानाच्या काठावरती आलेली असली तर राजाच्या गादीला धोका आहे समजलं जातं. जर सुपारी पानाच्या पूर्णपणे खाली गेलेली असणार आहे किंवा गायब असणार आहे सुपारी तर त्या ठिकाणी निश्चितच राजा बदलेल अशी भविष्यवाणी करण्यात येते. तर नेमकं यावर्षी काय त्या ठिकाणी भविष्यवाणी होती याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. आणि ही भविष्यवाणी ऐकण्यासाठी त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित असतात. राजकीय व्यक्तिमत्व त्या ठिकाणी, मोठमोठे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी हजर असतात. त्यामुळं ही भेंडवळची घटमांडणी हळूहळू आता विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होत चाललेली आहे. तर या भेंडवळच्या घटमांडणीमध्ये राजकीय राजकीय भाकितांबरोबरच आर्थिक, त्यानंतर शेतीविषयक भाकिते, पावसाळ्याची भाकिते या ठिकाणी करण्यात येतात.
शेतकरी जे आहे अनेक वर्षापासनं या भेंडवळच्या गटमांडणीला 300 वर्षाहून अधिक जी आहे परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे. 300 वर्ष जुनी अशी ही भेंडवळची गटमांडणी आहे. आता सध्या जी आहे हे भेंडवळच्या गटमांडणीचे जी भविष्यवाणी आहे ते पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज या ठिकाणी करतात. तर ही जी भविष्यवाणी आहे यावर्षी भविष्यवाणी 10 मे रोजी पार पडणार आहे व 11 मे रोजी सकाळी पहाटे 5 वाजता याची भविष्यवाणी करण्यात येणार आहे. तर यावर्षी जे आहे शेतकऱ्यांचेसुद्धा लक्ष लागून असेल, कारण त्या गोलाकार राऊंडमध्ये 18 प्रकारची वेगवेगळी धान्य त्या ठिकाणी ठेवण्यात येतात. गहू, ज्वारी, बाजरी, भादली, जवस, करडई, त्याच्यानंतर जे आहे सरकी, तूर, मूग, उडीद अशा प्रकारची धान्य त्या ठिकाणी ठेवण्यात येतात. आणि रात्र भंडारमध्ये त्या धान्यांमध्ये जो काही बदल घडून येतो, धान्य इकडे तिकडे सरकलेलं जर असलं तर त्याच्यावरनं अंदाज असे बांधण्यात येतात की यावर्षीचा नेमका त्या पिकाला भाव कशा प्रकारचा राहील, यावर्षीचं ते पीक चांगलं येईल का, पिकाची नासाडी होईल, अशा प्रकारची भाकिते करण्यात येतात. तर त्यावरनं शेतकरी आपल्या रब्बी व खरीप हंगामाची दिशा ठरवतात. तर यावर्षीची भेंडवळची घटमांडणी ही अतिशय उत्सुकतापूर्ण राहणार आहे. त्यामुळं ही भेंडवळची घटमांडणी जाणून घेण्यासाठी तुम्हाला चॅनलशी जुळलेलं राहायचं आहे. आपल्या चॅनलवरतीच तुम्हाला सर्वात आधी ही लाईव्ह भेंडवळची घटमांडणी बघायला मिळणार आहे. त्यामुळं चॅनलशी जुळलेले राहा, चॅनलशी कनेक्टेड राहा. आपण या ठिकाणी 10 मेच्या सायंकाळी ही भेंडवळची घटमांडणी केली जाईल ती लाईव्ह करू आणि 11 तारखेला सकाळी पहाटे 5 वाजता त्याची भविष्यवाणी जी केली जाईल तीसुद्धा लाईव्ह करू. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत, एका नवीन अपडेटसोबत. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओ जे आहेत भेंडवळच्या घटमांडणीचे ते सर्वात आधी बघायला मिळतील. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत इथंच थांबतो आहे. धन्यवाद.